रवंथ करणाऱ्या जनावरांमध्ये मुख्यतः आहारासंबंधित समस्या दिसून येतात. यामध्ये विशेषतः अपचन ही नियमित आढळणारी समस्या असते, कारण ही समस्या रोजच्या पशुआहाराशी जास्त निगडीत असते. अपचन म्हणजे सर्वसाधारणपणे होणाऱ्या चारा आणि खाद्यपचनांमध्ये अडथळा येणं. नमस्कार, मी शमिका. काळजी पशुधनाची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. जनावरांच्या आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव झाल्यास रवंथ करण्याची क्षमता कमी झालेली दिसून येते. शेणामध्ये दिसून येणारी न पचन झालेली धान्य किंवा चाऱ्याचे तुकडे यावरून जनावर व्यवस्थित रवंथ करत नसल्याचं लक्षात येतं. साधारणपणे पिवळसर रंगाच्या शेणामध्ये बारकाईनं सूक्ष्म निरीक्षण केल्यास धान्याचा एकदम लहान लहान कणही दिसून येतात. कोरड्या शेणावर जर फिकट पांढरा रंग दिसून येत असेल तर जनावरांच्या पोटात स्टार्चचं पचन व्यवस्थित होत नाही असं समजावं. शेणावर जास्त प्रमाणात चिकट स्राव दिसत असेल तर पचन संस्थेमध्ये कुठेतरी जास्त काळापासून सूज किंवा माल लागला आहे असं समजावं. शेणामध्ये फेस किंवा छोटे छोटे हवेचे फुगे असल्यास जनावरांना ॲसिडिटी होऊन आम्लधर्मीय अपचन होत आहे असं समजावं. जनावरांना असंतुलित आहार न दिल्यास शेणामध्ये चाऱ्याचे लांबसर धागे दिसून येतात. जास्त दुधाचं उत्पादन देणाऱ्या जनावरांच्या आहारात जास्त प्रमाणात धान्याचा वापर केला जातो. हे धान्य जास्त काळ कोठीपोटात न राहता पुढे आतड्यांमध्ये ढकललं जातं. मग हे न पसलेले धान्याचे तुकडे आपल्याला शेणात दिसून येतात. चांगली पचन संस्था असलेल्या जनावरांच्या शेणाचे कण एकदम लहान आणि एकसारखे असतात. जनावरांचं पचन नीट झालं नसल्यास शेणामध्ये कमी पसलेले धान्याचे कण इतरही काही तुकडे दिसून येतात. असे दिसून आल्यास जनावरांच्या कोठीपोटामध्ये चारा आणि धान्याचं पचन कमी प्रमाणात होत आहे असं समजावं. तुम्ही तुमच्या जनावरांच्या शेणाची कधी निरीक्षण केलंय का आणि तुम्हाला असे काही फरक दिसलेत का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. यासोबतच आजच्या काळजी पशुधनाची मध्ये ते संवाद. अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेटसाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.